सोन्याचे दर वाढतायत याच आता काही लोकांना आश्चर्य वाटत नाहीये खर तर आता काही आपल्या ते सोनं बजेटमध्ये येणारच ना नाही असंही काहींनी आपल्या मनाला समजावून टाकले पण या सोन्या इतक्याच वेगाने आता एक रोजच्या वापरातल्या वस्तूची किंमत सुद्धा झपाट्याने वाढतीये आणि ती वस्तू म्हणजे टॉमॅटो राजधानी दिल्ली मध्ये टोमॅटोच्या किमतीत नव्याने झालेल्या वाढीनंतर टोमॅटोचे दर तब्बल एकशे वीस ते एकशे तीस रुपये प्रति किलो इथपर्यंत पोहोचले खर तर काही संस्थांनी पुढाकार घेऊन अनुदानित किमतीमध्ये म्हणजे साधारण साठ ते पासष्ट रुपये प्रति किलो टोमॅटो विकायला सुरुवात केली आहे पण तरीही जर आपण देशभरातील एक सरासरी पाहिली तर नागरिकांना ऐंशी ते नव्वद रुपये प्रति किलो याच दराने टोमॅटो खरेदी करायला लागतात खर तर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मागील महिन्याच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये टॉमॅटोच्या किमतीत झालेली वाढ ही अचानक एकाएकी आणि लक्षणीय जास्त प्रमाणामध्ये झालेली आहे या सगळ्या दर वाढीमागे नेमकं कारण काय आहे टोमॅटोचे दर येत्या काळामध्ये कमी होतील की आणखीन गगनाला भिडतील याविषयीची सविस्तर माहिती आम्ही आपल्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ताला आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की टोमॅटोचे दर अचानक एकाएकी का वाढायला लागले तर खर तर याचं सोपं उत्तर म्हणजे अर्थशास्त्राचा साधा नियम मागणी वाढली पुरवठा कमी झाला की कुठल्याही गोष्टीची किंमत वाढायला लागते त्याप्रमाणे सध्या घडीला टॉमॅटोची मागणी ही वाढलेली आहे आणि त्याचा पुरवठा हा कमी झालेला आहे त्यामागचं कारण काय पेक्षेपेक्षा खूप कमी प्रमाणात पेरणी झाली होती आणि त्याही उपर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जी अतिवृष्टी झाली त्यामुळे लागवड झाली होती त्या लागवडीचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अगदी आकडेवारीत सांगायची झाल्यास वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल एक पॉईंट लाख हेक्टर भागामध्ये टोमॅटोच्या पिकाची पेरणी झाली होती अशी नोंद आहे हे पीक खरीप टोमॅटोचं पीक होतं खरं तर याची जी नोंदणी झाली आहे त्यापेक्षा जी अपेक्षित नोंदणी आहे दोन पूर्णांक एकोणनव्वद लाख हेक्टर भागामध्ये टोमॅटोची पेरणी झाली आहे अशी असायला हवी होती अगदी मागच्या वर्षीचं सुद्धा आपण आकडे जर पाहिले तर मागच्या वर्षी दोन पॉईंट वीस लाख हेक्टर भागामध्ये टोमॅटोची पेरणी झालेली होती खरीप पीक जे आहे टोमॅटोचं त्याचं जे मूळ उत्पादन आहे ते महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या भागामध्ये होतं आणि रब्बी पीक जे आहे टोमॅटोचं त्याचं उत्पादन हे मुख्यतः महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आणि कर्नाटकाच्या काही प्रमुख भागांमध्ये सुद्धा होतं यातलं ज्या रब्बी पिकाचं उत्पादन आहे त्याची पेरणी त्याची लागवड ही साधारण फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान केली जाते आणि नंतर एकशे साठ दिवसांनी त्याची कापणी होते तर या उलट खरीप टॉमॅटोचं जे पीक आहे त्याची लागवड त्याची पेरणी ही जून जुलैच्या दरम्यान होते आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये खरीप टोमॅटोच्या पिकाची पुनर्लागवड ही सप्टेंबरमध्ये केली जाते आता एक दोन्ही टप्प्यातील म्हणजे खरीप आणि रब्बी या दोन्ही टप्प्यातील पेरणी कमी आहे परिणामी उत्पादन कमी झालंय त्यामुळे मागणी वाढतेय पुरवठा कमी होतोय आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की कि टोमॅटोची किंमत ही प्रचंड वाढतीये टॉमॅटो उत्पादक अभिजित घोलप यांनी इंडियन एक्सप्रेसशी या संदर्भामध्ये बोलताना याचं अजून एक कारण सांगितलं होतं ते म्हणजे मागच्या वर्षी अतिउष्णता आपण अनुभवली खरं तर टॉमॅटोचं जे खरीप पीक आहे ते चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान सहनच करू शकत नाही त्यामुळे अनेक शेतकरी हे टॉमॅटोच्या उत्पादनाऐवजी मक्याच्या उत्पादनाला प्राधान्य देतात याचं कारण काय तर एकतर मक्याचं पीक हे उष्णता सहन करू शकतं आणि धान्य आधारित इथनॉलची सध्या जी मागणी वाढली आहे त्या मागील काही काळामध्ये मक्याच्या पिकाला प्रचंड लोकप्रिय म्हणजे देशातील मक्याचे जे, देशा जे ते वर्षी वाढून अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास लाख हेक्टर इथपर्यंत पोहोचले म्हणजे तब्बल चार लाख हेक्टरने या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे आणि यातून स्पष्टपणे दिसून येतं की शेतकरी टोमॅटो उत्पादनाच्या ऐवजी मक्याच्या उत्पादनाला जास्त प्राधान्य देतात याशिवाय आणखीन एक कारण म्हणजे गेल्या वर्षी अनेक उत्पादक शेतकऱ्यांनी अशी तक्रार केली होती की टोमॅटोच्या पिकावरती जीवाणू आणि विषाणूजन्य रोगांचा हल्ला झाला होता खरंतर प्रति एकर लागवडी मागे एक ते दोन लाख रुपयांचं भांडवल लागतं आणि त्यामध्ये अशा प्रकारे जर जीवाणूंचा विषाणूंचा धोका असेल तर आणखी भांडवल आवश्यक असतं हे सगळं लक्षात घेता अनेक शेतकरी टोमॅटोचं उत्पादन करण्यासच नकार परिणामी टोमॅटोचं उत्पादन कमी होत आहे आणि किंमत वाढत चालली आहे का कमी होणार आहे तर नाशिकच्या पिंपळगाव येथील बसवंत घाऊक बाजारपेठेमध्ये मोडल किंमत जी असते टोमॅटोची म्हणजे सरासरी किंमत जी ती 52 आहे ती बावन्न ते पंचावन्न रुपये प्रति किलो इतकी आहे येत्या काळामध्ये सुद्धा ही किंमत इतकीच राहण्याची किंवा याहून काही प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता आहे आता दसऱ्यानंतर जेव्हा नाशिक आणि तेलंगणा या भागामध्ये ताज्या टॉमॅटोची कापणी होईल त्यानंतर बाजारपेठेमध्ये पुरवठा सुरळीत होईल आणि मग टॉमॅटोची किंमत किंचित कमी होऊ शकते पण लक्षात घ्या जर पुरवठा सुरळीत झाला तर आणि तरच टॉमॅटोची किंमत कमी होईल आणि कदाचित ती सुद्धा अवघ्या काहीच दिवसांसाठी होईल कारण त्यानंतर जेव्हा पुरवठा पुन्हा कमी होईल तेव्हा दर वाढलेलेच असू शकतात कारण यानंतरचं जे टॉमॅटोच्या पिकाची कापणी होईल ती थेट मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणार आहे त्यामुळे तोपर्यंत टॉमॅटोची किंमत लगेचच कमी होईल अशी कुठलीही चिन्ह नाहीत यामुळे कुठेतरी तर सामान्य नागरिकाच्या खिशाला सुद्धा कात्री बसू शकते दरम्यान ही माहिती ऐकल्यावरती येत्या काळामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी टॉमॅटोच्या उत्पादनाला प्राधान्य द्यावं यासाठी सरकारकडून काय उपाययोजना करायला हव्यात याविषयीचं आपलं मत कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेअर करा सर्व गृहिणी किंवा ज्यांच्यावरती घराच्या खर्चाची जबाबदारी असते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह